श्वास सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चाल तास ख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी इकडे सई मॅमनी नुसत्या नजरेने माझ्या चिंध्या केल्या आणि इकडे सीमावेणीनी मला काय सौरभ सीमावेणीनी मला मारलं राधा काय सौरभ एक विचारू खरा खरा उत्तर देशील विचार ना जीजू तू राधाच्या प्रेमात पडलायस 8 दिवस पण नको होता 3 दिवस तिला न भेटता न बोलता राहून दाखव 3 दिवस काय 8 दिवस राहून दाखव तू तिला न भेटता न बोलता चल लागली लागली राधा मी काही निर्णय घेतलेत आपल्या दोघींच्या भल्यासाठी आजपासून तू माझ्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीस अरे चला सकाळी 6 वाजल्यापासून इथे येर झाऱ्या मारतोय मी चला एकटाच जाऊन आलो असतो ना फार बरं झालं असतं आतापर्यंत नातीचं 10 वेळा तोंड बघून झालं असतं माझं त्यांच्यावर विसंबून राहिलो हीच चूक झाली रे अरे या बाहेर या काय करतात कुणास ठोक खरंच ना आमच्या घरातली माणसं आलात नका फट्टा झाला मॅचिंगचं घातलेत का कपडे आता जायचं का आपण काल आपण म्हणाला होतात मला नाही का कि तुम्हाला मी उद्या घेऊन जातो काय झालं कोण आला आता या कुठे होतास काल काल कुठे होतास एवढे फोन लावत होते सगळेजण तुला कुठे गायब झाला होता सांग मला मी बाहेर होतो आणि रात्रभर जिजून बरोबर हॉस्पिटल मध्ये होतो कुठे हॉस्पिटल अरे वा म्हणजे घरातल्या सगळ्या मेंबरनी माझ्या नातीला पाहून झालेला आहे मीच काय तो मूर्ख तुमच्यावर विसंबून राहिलो ना ही चूक झाली माझी एकटा जाऊन आलो असतो फार बरं झालं असतं काय रे ठोंब्या काय ठोंब्या तुम्हाला काल काय म्हणाला होतास काल मला काय म्हणाला होता उद्या मी तुम्हाला घेऊन जातो म्हणाल होतास की नाही आता कुठे आणली आहे गाडी आले 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 मी तयारच होते तुमच्या नातीसाठी लेकीसाठी काय काय करून घ्यायचं होतं ना म्हणून जरा उशीर झाला चला हा केदार सर ए सीमावेणी तू खाल्लंस काही केदार निघूया का आपण चला 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 सीमावेणी प्लीज ना ग असं नको ना वागूस माझ्याशी मी प्रॉमिस करतो ना तुला आजच जाऊन मी बघून येतो की एक्सटर्नली मला पेपर्स कुठे देता येतील आणि भाव तर दुसरं काहीतरी करतो ना आणि पार्ट टाइम जॉब पण करतो मी प्रॉमिस करतो का मी माझं करिअर खूप सिरियसली करीन आजपासून ना मजा मस्ती सगळं बंद प्रॉमिस ग नक्की खरंच नाही केलं ना तू हवी ती शिक्षा दे मला याद राख सौरभ तेरड्याचा रंग 3च दिवस टिकणार असेल ना तर मला चालणार नाहीये मी नाही असं करणार ग मी खरंच प्रॉमिस करतो ना तुला तसं जर काही झालं ना तर बघ तू मी माझ्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट करून घेईन सीमावेणी तू असं काही बोलणार असलीस ना तर मी काहीच करणार नाही आई शपथ ग तू म्हणशील ना सगळं तसं करी खरं सांगतोस ना तुझी शपथ ठीक आहे विश यू ऑल द बेस्ट चला थँक्यू बर आपण ना काहीतरी खाऊ ना मला खूप भूक लागली आणि तू पण काही खाल्लं नाहीस ना हो तू रात्रभर तिथे हॉस्पिटललाच होतास ना बर चल अरे जायचंय ना थांबाव दादा बरं मी काय म्हणते काल मारलं तुला लागलंय का तू एक काम कर आंघोळ करायच्या आधी थोडस तेल सोड आणि मग आंघोळीला जा खूप लागलंय पोटात खड्डे पडलेत पाठीला मार लागलाय यकृत उलट झालं प्रिया फाटली फार कॉम्प्लिकेटेड झालंय जीम नाही का अडकली घशात नाही नाही ती धरून ठेवली ती ना खायचंय ना चमचमीत आता कुठं जाय अरे अरे जायचंय ना मला सांगतोय वैद्य आहे मी वैद्य
तू ठोंबा डॉक्टर आपल्याला सांगतो हा जीप अशी धरून ठेवली होती म्हणे अशी काय धरण्याची वस्तू आहे ती आणि काय एक गाढवा तुम्हाला काल काय म्हणाला होतास उद्या मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून मग आता काय अडकलं कुठे आता कुठे अडकलं चल ना सीमा वहिनी नेईल तुम्हाला मला काम आहे सीमा वहिनी नेईल तुम्हाला मला काम आहे काय पोर जन्माला घातलेत रे मीच घातलेत म्हणा अरे अरे न्या मला अरे कोई है कुठे चाललीस मोनिकाला घेऊन हां ते ही चोरा सारखी गार्गी काही काय बोलते चोरा सारखी काय नाही म्हणजे काहीही न सांगता जाताय दोघी म्हणून म्हटलं गार्गी मी तुला किती वेळा सांगितलंय तोंड सांभाळून बोलत जा मोठ्यांशी कसं बोलाय प्लीज गार्गी आम्ही बाबांना आणायला निघालोय काय आई काय म्हणते ही ऐकलंस ना ऐकलंस ना म्हणजे तुम्ही खरंच बाबांना आणायला चाललाय अगं काय करत आहे मला माहिती आहे मोनिकानेच भरवलं असेल तुझ्या डोक्यात हिला सगळं गोड गोड करायचा भारी पुळका गार्गी गार्गी ते बाबा आहेत आपले 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 नाही ते त्या फक्त राधाचे बाबा आहेत कळलं तुला आपले बाबा आपले कधीच नव्हते मोनिका आईला सुद्धा राग येतो त्यांचा माहिती आहे ना तुला मुळात त्या माणसाची आपल्या घरी यायची लायकीच नाहीये गार्गी गार्गी मार तू मलाच मार सगळा राग माझ्यावरच काढ नाही मी ते घर सोडून जाते ना म्हणजे मग सगळ्या पटेल माझ्या गार्गी सो फायनली द कॅट इज आउट ऑफ द बॅग तू सौरभच्या प्रेमात आहेस हे सई मॅमना सगळं समोरच दिसलंय दादा म्हटलं तर त्यांची रिएक्शन फारच नॅचरल आहे म्हटलं तर बरं तुझे बाबा किंवा सई मॅम अशिक्षित किंवा असमंजसही नाहीयेत पण त्यांचा तुझ्या आणि सौरभच्या नात्याला विरोध असावा हे आश्चर्य मानस कडून कळलं मला सई मॅमना खूप आधीपासून शंका होती म्हणून त्यांनी घाई करून मला शोधलं एनिवे हे एक ना एक दिवस होणारच होत राधा पण मी बोलेन डॉक्टर प्रधानांशी नक्की बोलेन सध्या त्या अपसेट असतील दोन दिवसांनी बोलेन पण तू मात्र उशीर करू नकोस त्यांना अगदी सगळं सांगून टाक डॉक्टर प्रधान अपसेट आहेत किंवा हर्ट आहेत ते तुझ्या आणि सौरभच्या नात्यामुळे नाही तर ही सगळी गोष्ट तू त्यांना विश्वासात घेऊन आधीच सांगितली नाहीस म्हणूनच हो त्या खरंच खूप हर्ट झाल्यात मला ना मला तर बिलकुल चैन पडत नाहीये तुला माहितीये इतक्या वर्षात त्यांच्या आणि माझ्यामध्ये असं अंतर कधीच नव्हतं हे बघ राधा तू इतकी अपसेट होऊ नकोस आय गेस सई मॅम हे सगळं आज मानसशी बोलले असतील आणि मानसनी सुद्धा तुझीच बाजू उचलून धरली असेल अरे हो माझ्या लक्षातच नाही आलं थँक गॉड तू किती परफेक्ट अंदाज बांधलास हे सगळं माझ्या कामामुळे ग समोरची माणसं कशी वागतील याचे अचूक आडाखे बांधायची सवय झाली आहे मला बिझनेसमुळे तरच यश तुमच्याकडे येत बरं सौरभचा काय प्लॅन आहे म्हणजे त्याच्या भावाप्रमाणेच त्याला बिझनेस मध्ये जायचंय की ही जस्ट वॉन्ट्स टू बी अ फ्री बर्ड माहित नाही त्याच्या करिअरच्या बाबतीत सीमा वहिनी मी नेहमीच त्याच्या मागे लागलेले असतो या इट्स हाय टाइम हो पण फ्री राहण्याची सवय झाली ना त्याला बंधन आले की नको वाटतात त्याला पण एक दिवस त्याचं त्यालाच वाटेल आणि सगळं ठीक होईल खात्री आहे तुला हो आणि खरं तर सौरभ आहे तसाच मला तो आवडतो
आणि दरवेळी पुरुषांनीच सगळा जबाबदाऱ्या घ्यायचा असं कुठे आहे का? मी आहे ना, मी घेईन जबाबदारी. त्याला पाहिजे तितके दिवस फ्री राहू दे. हे आवडलं मला. कश्मीराई असंच बोलायची, फक्त सतत माझ्या आसपास राहा, कामं मी करेन असं म्हणायची. माझ्याकडे नुसतं बघूनच तिला खूप एनर्जी यायची. पेंटिंग्स किती छान करायची, माझी इतकी पेन्सिल स्केचेस केली आहेत तिनं, बघतच राहायची त्यांच्याकडे. खरंच प्रेम माणसाला बदलून टाकत मुळापासून. तुम्ही जसे नसता तसे हळूहळू होऊ लागता, किंवा आतून जसे असता तसे तुमच्या नकळत होऊन जात, मुखवटा फेकून. सुंदर असत प्रेम, आणि कधी कधी चक्रव्यूहासारखं सुद्धा असत. खूप खोलवर तुमच्याही नकळत तुम्ही आत जात राहता, आणि मग तिथेच थबकता अखेरपर्यंत. बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. कश्मीराची आठवण येते. हॅलो, खूप आठवण येते का कश्मीराची? हो, कश्मीराची आठवण येते. ती येईल असं वाटतंय ना तुला एक दिवस? येणारच येणारच, पर्यायच नाही त्याच्याकडे दुसरा. अग अग, म्हणूनच तर तुला सोडून दिलंय इतक्या सहज. आपलं लग्न झाल्यावर आली असती तर नकोच नकोच ती रिस्क. बेटर तू तू सौरभशी लग्न कर, बी हॅपी. तुझे बाबा डॉक्टर प्रधान यांना मी समजावेन. यू गो अहेड बिंदास. थँक यू गौतम, थँक यू सो मच. तू तू खरंच खूप चांगलास. आय नो, लहानपणापासून. जरा बघ बघ माझ्याकडे बघ. कोणासारखे दिसते रे? दादाला आता काय कळते काय एवढ्याच्या पारामध्ये? तुझ्या आणि माझ्यासारखी असणार, आधी कोणासारखी असणार? काले बापले. सो काय म्हणताय आई साहेब, कशा आहात? बरी आहे, म्हणजे छानच आहे. बाळराजे बघा कोण आलंय बघा. मोठे आई आले, त्यांनी तुम्हाला वाचवलंय, त्यांना नमस्कार करा. यशवंत, हे डॉक्टर मानस. डॉक्टर मानस? राधा आणि सौरभ कडून ऐकलंय यांचं नाव मी. हो, तुम्ही आमच्या केदारला ट्रीटमेंट करता ना? हो, पण आज खास तुमचं अभिनंदन करायला आलोय. माझं अभिनंदन? खरं सांगायचं तर या मॅडमचं अभिनंदन करायला पाहिजे. हो, पण राधा कुठे आहे? म्हणजे मी तिच्यासाठीच तर इथे आले, आणि तिचाच पत्ता नाही आहे. येईल ती, येईल. जरा कामासाठी गेली ती, येईल. पण मी दिलेल्या सगळ्या सूचना लक्षात आहेत ना? हो डॉक्टर. डॉक्टर स्वाती आहेत ड्युटीवर, काही लागलं तर त्यांना सांगा. आणि काळजी करू नका, काळजी घ्या स्वतःची आणि बाळाची. येस डॉक्टर. डॉक्टर थँक्स अगेन. प्लीज डोंट मेन्शन इट. चल.
मैम कसला विचार करताय? मैम तुम्ही राधाच्या बाबतीत सगळे निर्णय घेतले ते खरं, पण थोडी घाई होती असं नाही वाटत आहे तुम्हाला? तिचं म्हणणं, तिची बाजू ऐकण्याआधीच तुम्ही तिला हार्शली नाही, प्रेमानेच तोडून टाकलं तसं वाटतंय मला. मानसोपचार तज्ञ आहात तुम्ही, तुमच्यापासून काय लपणार. पण मानस मी जे केलं ते योग्यच केलं असं मला वाटतं. आजवर खूप प्रोटेक्ट करत आले मी राधाला. म्हणजे लहान वयातच तिला जे सोसावं लागलं ते माहीत असल्यामुळे ती माझ्याकडे आल्यापासून मी जणू काही असं सुरक्षा कवचच झाले होते तिचं. लहानपणी खूप एकाकी पण सहन केलं तिने. वडील असून, चांगलं सुखवस्तू घर असून, मायेचं घर नाही मिळालं तिला. त्या घरानंच तिला दूर लोटलं. आणि म्हणून ती माझ्याकडे आली तेव्हापासून मी अशी जणू काही तिला असं कुशीत घेऊनच वावरत होते. पण आता ती मोठी झाली आहे आणि माझ्या हे लक्षात आलं की हे तिचं आयुष्य आहे, हे तिलाच जगायचं आहे. म्हणून मी तोडून नाही टाकलंय तिला, माझ्यापासून स्वतंत्र केलंय. वाटलं की खाऊ दे जरा टक्के टोनपे, बघू दे जरा जग आणि कळू दे तिला की आपल्या जीवनाचा जोडीदार आपल्याला नेमका कसा हवाय. या जबाबदारीची जाणीव तिला झाली ना की कदाचित ती नव्याने पारख करेल सौरभची. आणि गौतमची सुद्धा. मुद्दे अगदी बरोबर आहेत तुमचे, पण राधाने केलेली सौरभ ही निवड फारच खटकतीये तुम्हाला. हो खटकली. मला सांग, आपली मुलगी हे एका बेजबाबदार आणि उथळ अशा मुलाचा हात धरून आयुष्य जगणार असं म्हणतीये, हे कुठल्या आईला आवडेल? कुठल्या आईला आवडेल? आणि मी तिच्यावरच्या प्रेमापोटी तिच्या भल्यासाठीच हे सगळं करते ना मानस. तिचं आणि सौरभचं पुढे काय होणार आहे हे मला स्पष्ट दिसतंय. आणि मला कशाला कुठल्याही शहाण्या माणसाला ते दिसेल? तू एवढा का सपोर्ट करतोयस त्यांना हेच मला कळत नाही. ही प्रेमाची गुंगी उतरायला कितीसा वेळ लागणार आहे मानस? एकदा दैनंदिन आयुष्यातले चटके बसायला लागले की राधाला कळून चुकेल की सौरभ आपल्या बरोबरीचा नाहीये. प्रत्येक बाबतीत तो कसा बरोबरीचा नाहीये हे तिला खटकायला लागेल. आणि राधा सुद्धा प्रत्येक बाबतीत आपल्यापेक्षा किती वरचढ आहे हे सौरभला खुपायला लागेल. मग ती कशी सुखी होणार आहे? तिच्या सुखाची आणि आनंदाची इच्छा धरूनच मी तिला माझ्यापासून दूर ठेवते. मॅम तरीही तिचं म्हणणं एकदा ऐकून घेणं फेअर आहे. मी तिला बोलवतो, आपण तिघही एकत्र बसू, म्हणजे वाद होणार नाही. वाद होणार नाहीतच मानस, कारण तुझ्या म्हणण्याखातर आपण तिघही एकत्र जमलो तर मी फक्त ऐकण्याचंच काम करणार आहे. माझा निर्णय झालेला आहे. बोलव तिला. ओके. राधाच्या आई शोभतात. हॅलो. हॅलो राधा. सरिताई? हो सरिताई, मी हे सांगायला फोन केलाय की मी आणि मोनिका सौन यांना, आय मीन मोनिकाच्या बाबांना घरी घेऊन आलोय. खरंच? हो, माझ्या लक्षात आलं की माझाच माझ्या रागामुळे तोल गेला. आणि तुला सुद्धा जर काही मी वेडावाकडं बोलले असेल तर माफ कर मला. आय एम सॉरी. ठेवते.